मित्रांनो, 90 दिवसाच्या पुढील कार्यकाळासाठी काय काय काळजी घेता येईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला नत्रचा पुरवठा 90 दिवसानंतर कमी करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे डोसेस वाढवावे लागतील. कॅल्शियम तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकता, मॅग्नेशियम सुद्धा तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकता. बोरॉनची गरज आहे, फेरसची गरज आहे आणि सल्फरची सुद्धा गरज आहे. तर ह्या सगळ्या सर्व गोष्टी तुम्ही फवारणीतून पण देऊ शकता. आणि कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन, फेरस हे तुम्ही ड्रिंक करून सुद्धा देऊ शकता. सगळ्यात महत्वाची गरज आता आपण जो 60 दिवसानंतर 70 दिवसानंतर जो नायट्रोजन वाढावा होता त्याला रोखण्यासाठी इथे आपल्या चटकन 50 किलो एसओपी ड्रिंक मधून देण्याची अत्यंत गरज आहे. त्याच्यानंतर फॉस्फरिक ऍसिड 2 लिटर आणि जिंजर 10 ते 15 किलो दर 5 ते 6 दिवशी असे 4 ते 5 वेळा आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे. पोटॅश लेवल आपल्या शेवटच्या 30 दिवसामध्ये वाढवायची आहे. बऱ्याच वेळेस शेतकरी 120 दिवस होतात, 115 दिवस होतात आणि मग साखर उतरत नाही आणि नंतर म्हणजे धावपळ करीत पोटॅश टाकतात, परंतु त्या पोटॅशचा विशेष असा उपयोग द्राक्षबागेसाठी होत नाही. त्यासाठी 90 दिवसाच्या पुढेच तुम्हाला जास्त जास्त पोटॅश आपल्या बागेला द्यावा लागेल. तसेच सध्या थंडी वाढत आहे, त्यासाठी पानसुद्धा डल झालेले आहेत. त्यासाठी आपल्याला पोट्याचा जर पुरवठा केला तर थंडीपासून बागेचं रक्षण होऊ शकतं. थंडी कोल्ड रेजिस्टन्स त्याच्यामध्ये येऊ शकतो. यासाठी कॅलरी रुपांतरित 300 ते 400 ग्रॅम आणि सी बी डी एक्स्ट्रॅक्ट 200 ते 300 ml घेऊन तुम्ही 2 ते 3 वेळेस तुम्ही फवारणी करू शकता. तसेच बागेच्या आजूबाजूला तुम्हाला बाळणार असेल, शेकेट असेल, त्याच्यामधून तुम्ही कव्हर केलं तर थंड वारे बागेमध्ये घुसणार नाही, तुमच्या बागेचं प्रोटेक्शन होईल. तसेच चिकटाची माहिती सुद्धा खूप महत्वाची आहे. तसेच स्लगद्वारे तुम्ही बॅक्टेरिया देऊ शकता किंवा तुम्हाला साखर कारखान्याची जी मळी आहे ती इकडे एक नंतर दिली तरी सुद्धा तुमच्या बागेत ती रूढ झोन थंडीपासून वाचू शकतो. अशा पद्धतीने जर निवेदन केले तर 90 दिवसाच्या पुढे तुमच्या बागेला तुम्हाला कुठलीही अडचण नाही, तर जास्त माल नाही. धन्यवाद.